नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बोलूयात त्या तीन गोष्टीविषयी जे आपले मित्र सदैव आपल्याबरोबर बोलतात. मे बी तुमच्याबरोबर झालं असेल असं. आमचा कार्यकर्ता आहे, तुमच्या एका ग्रुपमध्ये कार्यकर्ते असतील असे जे म्हणतात आपण कोणाच्या बापाला घेत नाही का. पण रिॲलिटी हे असते की दादा गल्लीतल्या कुत्र्यालाही बघून गांड फाडून घेत असतो. पण डायलॉग एकदम कडक असतात. कसे आपण कोणाच्याच बापाला भेट नाही, कोणीही येऊ दे, दादा पोलीस ठाण्यात पोलिसाचा दंडुका बघितला की दादाची सगळी हवा जिरते. दुसरी गोष्ट म्हटलं तर दादा म्हणतात नाही का आपण पुरीच्या नादीस नाही लागतो, नाही करायचं आपल्याला. आपल्याला त्याच मुलीवर लग्न करायचं आहे नाही का ज्या जी मुलगी घरचे बघतील. पण रियालिटी हे असते की दादाला कोणती पोरगी भाव देत नाही. दादा पुरीच्या मागे लागून 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 त्रस्त झालेले असतात. आणि आता विषय संपून म्हणतात नाही का आपण पुरीच्या नादीस लागत नाही, लाखात एक आहे आपण. हो दादा तू लाखात एक आहे, आपण तुला एकही आयटम जर एकही मुलगी पटत नाही त्याचं काय. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर ती गोष्ट जी प्रत्येक मित्र जेव्हा गाडीची चावी घ्यायला येतो त्यावेळेसची. दादा 5 मिनिटात आलो मी. किती? 5 मिनिटात. पण दादा 5 मिनिटाचे 1 तास 2 तास 3 तास हे होतात पण दादा काय वापस येत नाही. असे काही छोटे मोठे खोटं किंवा जे आपले मित्र बोलतात त्याविषयी छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. हीच इच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.